शेवगाव पोलीस ठाण्याच्या शस्त्रगारातून गेल्या 3 ते 4 दिवसांपासून एक पिस्तूल गायब असल्याची पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा आहे. दरम्यान या पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी एकच तारांबळ उडाली आहे. तालुक्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा होत असली तरी पोलीस ठाण्यात मात्र अद्याप या प्रकरणी कुठल्याही प्रकारची नोंद नसल्यानं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर होत नसावा अशी शंका उपस्थित केली जाते. तालुक्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा होत असली तरी पोलीस ठाण्यात मात्र अद्याप या प्रकरणाची कुठल्याही प्रकारची नोंद नसल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर होत नसावा ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. पोलीस ठाण्यात गेल्या काही महिन्यांपासून CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत, परंतु ते कितपत कार्यरत आहेत किंवा त्यावर कुणाचे नियंत्रण आहे याची कुणालाही माहिती नाही. पोलीस ठाण्यात येणाऱ्या जाणाऱ्या अभियांतर्गत किंवा आवारात होत असलेल्या घटनेची माहिती मिळावी याकरिता CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. तसेच पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींवर निगराणी ठेवण्याकरिता कोठडीत कॅमेरे लावण्यात आले आहेत, मात्र शस्त्र खोलीत आणि रक्षक खोलीत ते नाहीयेत. त्यामुळे पोलीस ठाण्यातून गायब झालेल्या पिस्तुलाचा शोध घेण्यात शेवगाव पोलीस ठाण्यातील यंत्रणेला अद्यापही यश मिळाले नसल्याचे बोलले जात आहे. काल सायंकाळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात येऊन सदर घटनेची चौकशी केली आहे, मात्र अद्यापही या प्रकरणाची पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत नोंद नसल्याने याबाबत उत्सुकता वाढली आहे. प्रतिनिधी संदीप देहडराय सह अलिम शेख, ब्युरो रिपोर्ट, शेवगाव.